घरा मध्ये घेतली. गिरीश सीमा भागा, शिवसेना तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि जर इथे सीमा बांधवांवरती जर कर्नाटक सरकारने निर्गुण हल्ले केले किंवा कायद्याचे बडगे दाखवून त्यांना तुरुंगात डांबलं तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटते. त्यात प्रक्षोभक काय मला कळलं नाही, पण आता आपण पाहिलं असेल की 2018 केलेल्या भाषणाची दखल घेऊन मला त्याने आत्ता कोर्टात हजर राहायला सांगितलं. याचा अर्थ असा आहे की मी तिथे कोर्टात जावं आणि मग कोर्टात गेल्यावर माझ्यावर हल्ला व्हावा त्या संघटना आहेत, मग ही माझी माहिती आहे. मग तिथे गेल्यावरती मला अटक करा आणि तिकडल्या तुरुंगात टाकावं बेळगावच्या, अशा प्रकारचे कारस्थान सध्या चालल्याचं माझ्या कानावर हे 2 दिवसापासून आलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रासंदर्भात केलेलं वक्तव्यसुद्धा 4 दिवसापूर्वीचं आहे की महाराष्ट्रातले सोलापूर सांगलीकडला जो भाग आहे तोडून तो कर्नाटकात घालण्यासंदर्भात घेण्यासंदर्भात म्हणजे त्याने एका विषयाला तोंड फोडलं आहे. आणि त्याच वेळेला जे आमच्यासारखी लोकं आहेत जे महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून लढत आहेत तर त्यांना अशा प्रकारे कायदेशीर बाबीमध्ये गुंतवून बेळगावात बोलवून त्यांच्यावरती हल्ले करायचे, हे असे कारस्थान मला शिवसेना दिसतं. याची दखल खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारने घ्यायला पाहिजे. शिवसेना आहेच, शिवसेना ही सीमा बांधवांसाठी कटिबद्ध आहे. शिवसेनेनं या सीमा बांधवांसाठी 69 हुतात्मे दिले आहेत. मी 70वा हुतात्मा व्हायला तयार आहे बेळगावात जाऊन. बाळासाहेब ठाकरेंनी सीमा प्रश्नासाठी 3 महिन्याचा तुरुंगवास भोगलेला आहे. शिवसैनिकांनी त्यावेळेला 3 दिवस मुंबई पेटवली होती सीमा प्रश्नासाठी, त्याच्यामुळे ती धग आमच्या मनामध्ये कायम आहे. मला अटकेची भीती नाही, मग ते कर्नाटकचं सरकार असेल किंवा अन्य कुठला असेल. महाराष्ट्रासाठी जर मला अटक करणार असतील तर मी नक्कीच बेळगावात जाईन आणि मी असा जाणार मी लपून छपून जाणार नाही. आम्ही शिवसैनिक आम्ही कोल्हापूरच्या रस्त्याने जाऊ, हजारो शिवसैनिक, आणि बेळगावच्या न्यायालयात स्वतःला अटक करून घेऊ. त्यांना आम्हाला किती दिवस ठेवायचं आहे त्यांना ठेवू द्या, पण महाराष्ट्र सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत किंवा बेळगाव कारवार संदर्भात राज्य सरकारने जे 2 मंत्री नेमलेले आहेत, एक चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई, त्यांनी या विषयाची दखल घेतली पाहिजे. पक्ष म्हणून नाही, राजकीय वाद मतभेद बाजूला ठेवा, पण हा महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा ते अशा प्रकारे आपली कोंडी करताय. महाराष्ट्राविषयी बोलणारे सीमाप्रश्नाविषयी बोलणाऱ्या सगळ्यांना ते अशा प्रकारे अडकवू इच्छितात, त्रास देऊ इच्छितात. पण शिवसेनेनं शिवसेना वचनबद्ध आहे सीमा बांधवांसाठी, त्याच्यामुळे मला अशा प्रकारे वॉरंट आला असेल, अटकेसंदर्भात तलवार असेल तर त्या तलवारीशी आम्ही लढत राहू. राव सर, एक थेट प्रश्न आहे की 1 तारखेला तुम्हाला बेळगाव न्यायालयात हजर राहायचं आहे, तुम्ही न्यायालयात हजर राहणार आहात का? असं आहे की एकतर मी आता या विषयावरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन. माझी अशी इच्छा आहे की यात महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, कारण हे सीमा भागाची लढाई आहे. पण अजूनपर्यंत या सगळ्या विषयावरती राज्य सरकारने मिळमिळीत भूमिका घेतली. सध्याच्या बोम्मई बोलले कर्नाटकचे, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर नाही, मुख्यमंत्र्यांचा प्रतिहल्ला नाही. फडणवीसाने एक उत्तर दिलं आहे पण त्या उत्तरात फारसा दम नाही, त्याच्यामुळेच त्यांनी ताबडतोब जे लढणारे लोक आहेत त्यांना हे अशी वॉरंट पाठवून अटकेची भीती दाखवणं. पण मी सांगतो, शिवसेना घाबरणार नाही, शिवसेना डरपोक नाही. आता मी उद्धव ठाकरेंशी बोलीन, माननीय पक्षप्रमुखांशी, आणि मग त्यानंतर मी निर्णय घेईन. 30 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नी सुनावणी आहे. तर आपण बघितलं, मराठी बांधवांवरील अन्याय सहन करणार नाही, मी माझ्या जीवाची पर्वा न करता या प्रकरणात लढत राहणार. 2018 मधील प्रकरणावरून संजय राऊत यांना आता कर्नाटक कोर्टाकडून समन्स बजावण्यात आलं. अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर आहे.
उद्धव ठाकरेंशी बोलून आपण बेळगाव कोर्टात हजर राहणार असल्याची माहिती आता संजय राऊत यांनी दिली आहे. बेळगावसाठी 170वा हुतात्मा होण्याची देखील माझी तयारी असल्याचं संजय राऊत म्हणाले. या बातमीचा एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा दुपारच्या बातम्या.